हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण मार्केटमध्ये मिळणारा टोमॅटो सॉस जसाच्या तसा घरी कसा बनवायचा ते बघतोय। हा सॉस तुम्हाला कधीही बाजारातून आणण्याची गरज नाही आणि अगदी जेमतेम 15 ते 20 रुपयामध्ये हा सॉस तयार होतो। तर चला बघूया कसा बनवायचा ते। तर हा टोमॅटो सॉस बनवण्यासाठी इथं मी 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत। यामध्ये अगदी फ्रेश असे टोमॅटो घ्यायचे आहेत, पूर्ण लाल भडक असे पिकलेले, थोडेसे मऊसर झालेले किंवा एखादा डाग असलेले टोमॅटो अजिबात आपल्याला वापरायचे नाहीत। आता या टोमॅटोंचा हा वरचा जो भाग असतो देठाकडचा, हा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटोचे या प्रकारे थोडे मोठेच असे तुकडे करायचे आहेत, म्हणजे एकदम बारीक चिरून घेण्याची गरज नाही। अगदी एका टोमॅटोमध्ये 4 भाग केले तरीही चालेल। तर या प्रकारे हे सगळे टोमॅटो मी चिरून घेते। या अगोदर हे सगळे टोमॅटो मी स्वच्छ धुवून घेतले आणि पूर्ण कापडाने कोरडे करून घेतलेले आहेत। तर आता हे सगळे टोमॅटो मी चिरून घेते। बऱ्याच ठिकाणी या टोमॅटोमधल्या बिया काढल्या जातात, पण मी बिया काढलेल्या नाहीत, तशाच आहेत त्या बिया। आता याबरोबर एक हा आल्याचा तुकडा, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आणि त्याबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आता हे सगळं साहित्य, टोमॅटो, लसूण, आलं, हे सगळं आपल्याला या कुकरमध्ये घालायचं। एक लहान कुकर घ्यायचा कोणताही, तर त्यामध्ये सगळं घालायचं आणि आता यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे फक्त। आणि तितकंच पाणी घालून आपल्याला हे 2 शिट्टी करून शिजवून घ्यायचं आहे। तर यामध्ये बघू शकता फक्त 2 ते 3 चमचे इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला। आता याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया। 2 शिट्ट्या करून झाल्या, वाफ निघून गेलेली आहे। आता आपले टोमॅटो बघूया। हे बघा, छान असे शिजलेले आहे टोमॅटो, कांदा, लसूण, हे सगळं काही शिजलेलं आहे आणि यामध्ये भरपूर पाणी निघालेलं आहे या टोमॅटोंचं। तर आता हे सगळं मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। पूर्ण थंड झाल्याशिवाय हे मिक्सरला लावायचं नाही। तर हे पूर्ण थंड होऊ देते। इथं बघा, हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे सगळं मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात घ्यायचं आणि एकदम पेस्ट होईपर्यंत, स्मूथ होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। तर यामध्ये ओलसरपणा भरपूर आहे, शक्य तितकं पाणी निथळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण जितकं पाणी जास्त वापरतो तितकंच आपल्याला ते शिजवून घेत बसावं लागेल। तर इथं बघू शकता यामधलं मी पाणी निथळून घेते आणि एका वेळी जितकं येईल तितकं मी वाटून घेते। तर इथं बघू शकता मी ही पेस्ट वाटून घेतलेली आहे, एकदम स्मूथ, ती लोण्यासारखं झालं पाहिजे असं हे मी वाटून घेतलेलं आहे। आता एका गाळणीवरती हे सगळं गाळून घेऊया। यामध्ये बियांचा भाग आणि जो सालींचा भाग असतो तो चौथा म्हणून राहतो। तर इथं बघू शकता मी ही सगळी पेस्ट गाळून घेतली। जर तुम्हाला मार्केटसारखं अगदी स्मूथ पाहिजे असेल, यापेक्षाही स्मूथ, तर तुम्ही एक वेळ गाळणीवर गाळून घेतल्यानंतर एखाद्या सुती कॉटनच्या कपड्यावरती पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आहे। आणि इथं बघू शकता यामध्ये जे पाणी राहिलेलं होतं आपण टोमॅटो निथळून घेतल्यानंतर, ते पाणी मी तसंच बाजूला काढून ठेवलेलं आहे। कोणत्याही एखाद्या ग्रेव्हीमध्ये आपण ते वापरू शकतो। आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आपण जी बनवून घेतलेली होती पेस्ट, ती सगळी पेस्ट या कढईमध्ये घातली। आता ही पेस्ट आपल्याला छान अशी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। आपण टोमॅटो शिजवून घेतलेले आहे तरीही आपल्याला ही पेस्ट शिजवून घ्यायची आहे। यामधलं पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी झालं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर 1-3 मिनिटं मिक्स केल्यानंतर याला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि आता याच्यावरती 1-3 मिनिटांसाठी मी झाकण लावते आणि असंच हे शिजू देते। हा सॉस बनवते वेळी याचे थेंब आजूबाजूला किंवा अंगावर खूप उडतात, तर त्यासाठी शक्यतो मोठं भांडं वापरा आणि गॅसपासून थोडंसं लांब रहा। झाकण काढल्यानंतर थोडा वेळ शिजवून घेतलं आणि बघू शकता जसं आपण शिजवत राहतोय तसा या सॉसचा रंग बदलत राहतो। तर आता यामध्ये आपण आणखी काही साहित्य घालूया। तर इथं 1 मोठी वाटी भरून मी साखर घेतलेली आहे, साधारण 200 ग्रॅम साखर असेल। तर त्यामधली पुन्हा 2-3 चमचे साखर मी बाजूला काढली, 1 चमचा मीठ घातलं आणि आता 2 चमचे लाल तिखट घातलं। तर मी इथं बेडगी मिरचीचं तिखट वापरते, त्यामुळं या सॉसला एक छान असा रंग येतो आणि आपल्याला वरून दुसरा रंग वापरण्याची गरज लागणार नाही। त्याबरोबर 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे। जर गरम मसाला घालायचा नसेल तर टोमॅटो शिजवून घेतेवेळी तुम्ही खडे मसाले वापरले तरीही चालेल। आता बघू शकता ही मिरची पावडर आणि मसाले मिक्स केल्यानंतर
आणखी छान असा रंग याला आलेला आहे। आणि आता आपल्याला हा सॉस पुन्हा 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर मीडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे, जर गॅसची फ्लेम मोठी केली तर पूर्ण सॉस जो आहे तो इकडे तिकडे उडून खराब होऊन जाईल, कढईमध्ये काहीच राहणार नाही इतका सॉस हा उडतो। तर त्यासाठी मीडियम फ्लेमवरतीच हा सॉस आपल्याला एकसारखं मिक्स करत हलवून घेत तयार करून घ्यायचं आहे। तर सॉस झाला की नाही कसं ओळखायचं, तर आपण बनवलेल्या सॉसमधला थोडासा सॉस असं एखाद्या प्लेटमध्ये वगैरे घ्यायचा आणि या प्रकारे थोडंसं त्याला तिरकं करून बघायचं। लगेच जर सॉस खाली येत असेल तर सॉस आपला तयार झालेला नाही असं समजावं, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजून शिल्लक असतं। तर पुन्हा 3 ते 4 मिनिटं हे शिजवून घ्यायचं। 1 किलोचा सॉस तयार होण्यासाठी जेमतेम 15 ते 16 मिनिटं लागतात, म्हणजे सॉस तयार होऊन पूर्णपणे थंड होईपर्यंत। तर त्यानुसार आपण हा सॉस शिजवून घ्यायचा, यामध्ये घट्टपणा आला पाहिजे। मार्केटमध्ये जो सॉस मिळतो तो अगदी स्मूथ असतो, अगदी लोण्यासारखा असतो। जर तसा सॉस पाहिजे असेल तर एखाद्या कॉटनच्या कापडाने हा सॉस, ही पेस्ट आहे ती पुन्हा एकदा गाळून घ्या, म्हणजे अगदी मार्केटसारखा जसाच्या तसा सॉस मिळेल। पण आपण जो हा सॉस बनवलेला आहे या चवीमध्ये, म्हणजेच मार्केटच्या चवीमध्ये आपण बनवलेल्या सॉसमध्ये काहीच फरक राहणार नाही, इतका मस्त टेस्टी सॉस तयार होतो आणि टिकूनही बराच वेळ राहतो। तर एक वेळ बनवून आपण खूप दिवस याचा आनंद घेऊ शकतो, मार्केटमधून आणण्याची गरज नाही। तर आता आपला हा सॉस पहिल्यापेक्षा जास्त घट्ट वाटतो आहे, याचा अर्थ आपला हा सॉस तयार आहे। तरीही आपण पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे। त्यासाठी पहिल्यासारखीच एखाद्या प्लेटवरती 1 चमचाभर हा सॉस घ्यायचा आणि इथं बघू शकता यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण नाही किंवा सॉस लगेच खाली उतरत नाही, याचा अर्थ आपला हा सॉस घट्ट झाला, तयार आहे। तर आता शेवटी यामध्ये आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे। तर त्यासाठी 1 पळी म्हणजे अर्धा वाटी, लहान वाटीनं अर्धा वाटी इथं मी व्हिनेगर घेतला, त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा। व्हिनेगर हे एक प्रिझर्वेटिव्ह आहे, तर त्यामुळं आपला हा सॉस टिकून राहण्यास मदत होते आणि या सॉसला एक छान चटपटीत टँगी अशी चव येते। तर आता हा आपला सॉस तयार आहे, मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा सॉस आपण थंड करून घेऊया। हा आपला टोमॅटो सॉस खाण्यासाठी तयार आहे, बघू शकता अगदी घट्ट असा सॉस परफेक्ट तयार आहे। एक वेळ नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। बाहेरून सॉस कधीही तुम्ही घरी आणणार नाही, इतका छान आणि स्वस्तात मस्त असा हा सॉस तयार होतो, तर नक्की ट्राय करा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला 1 लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्की सांगा की हा सॉस तुम्हाला कसा वाटला तो। थँक्यू।